विश्व हिंदू परिषद बजरंग दल हितचिंतक अभियानाचे आयोजन। विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने समादेव गल्ली मंगल कार्यालयात बेळगाव येथे हितचिंतक अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत अनेक विषयावर चर्चा झाली। विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, जिल्हा कार्यदर्शी विजय जाधव, विश्व हिंदू परिषद खानापूर तालुका अध्यक्ष, चौकीदार संघटना मार्गदर्शक गोविंदराव किरमटे तसेच चौकीदार संघटनाचे सचिव महेश सोरगल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। प्रारंभी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम यांनी कार्यकर्त्यांना अनुमोदन केले। नंतर विश्व हिंदू परिषद खानापूर तालुका अध्यक्ष व चौकीदार संघटनेचे मार्गदर्शक गोविंदराव किरमटे यांनी आपण खानापूर तालुक्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे प्रतिरूप म्हणून चौकीदार संघटनेची स्थापना केली। त्याचं ब्रीदवाक न खाऊंगा न खाणे दुंगा या तत्वावर खानापूर तालुक्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल इतर कोणावरही अन्याय होत असेल तर ही संघटना माहिती हक्क कायद्याअंतर्गत लढा देत आहे। अशा प्रसंगी आपले अनुभव मांडताना ह्या प्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, जिल्हा कार्यदर्शी विजय जाधव, विश्व हिंदू परिषद खानापूर तालुका अध्यक्ष व चौकीदार संघटनेचे मार्गदर्शक गोविंदराव किरमटे, चौकीदार संघटनेचे सचिव महेश तोरगल, विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव।